एकतर म्हणजे 10 वर्षानंतर तुम्ही येऊन न्यायव्यवस्थेकडे जाण्याच्या अगोदरच माध्यमांकडे का गेलात हा पहिला प्रश्न. दत्ताबाईंबद्दल मी काही फार बोलणार नाही कारण त्यांचं लोकविलक्षण अभिनय आपण पाहिलेला आहे काही चित्रपटांमधून, त्यावर मला काही फार भाष्य करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याचा बोलविता धनी कुणी आहे का ह्या सगळ्या प्रकरणामागे? मनसेचं नाव कशाला घेतलं म्हणजे मनसेचा संदर्भ काहीच नसताना. नानांना सपोर्ट नाही पण नानांबरोबरच आहेत आम्ही. मकरंद सर, जे काही आपण बघतोय नानांच्या विरोधात बोललं जातं आहे, नाना स्वतः गप्प आहेत या मुद्द्यावर. आणि नानांनी काल सांगितलं की मी काहीही बोलणार नाही, जे काय बोलणार ते माझे लॉयर आता बोलणार. नानांना पाठिंबा आहे, तनुश्रीबद्दलला सुद्धा बॉलिवूडमधून पाठिंबा मिळतोय. तुम्ही खूप चांगले मित्र आहात नानांचे, तुमच्या माध्यमातून तुम्ही दोघंजणं मिळून जे काही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहे, या सगळ्यावर काय एकतर म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावर खूप सारं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. नानांनी पण भाष्य केलं नाही कारण ते न्यायप्रविष्ट आहे आणि ती सुज्ञ माणसाची भूमिका तशीच असली पाहिजे. न्यायव्यवस्थेवर विश्वास असणं गरजेचं आहे. दत्ताबाईंचा कदाचित नसेल म्हणून त्यांनी आल्या आल्या माध्यमांनाच सगळं सांगण्याचं. म्हणजे एकतर काही प्रश्न आम्हा लोकांना असे पडलेत, म्हणजे माझ्यासारखे जे समविचारी असतील त्यांना हे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. एकतर म्हणजे 10 वर्षानंतर तुम्ही येऊन न्यायव्यवस्थेकडे जाण्याच्या अगोदरच माध्यमांकडे का गेलात हा पहिला प्रश्न. दुसरा, ह्यामध्ये अननेसेसरी मनसेचं नाव कशाला घेतलं म्हणजे मनसेचा संदर्भ काहीच नसताना. त्यानंतर ह्याचा संबंध तुमच्या US व्हिजाशी किंवा US सिटिझनशिपशी आहे का, असाही एक प्रश्न स्वाभाविकपणे पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याचा बोलविता धनी कुणी आहे का ह्या सगळ्या प्रकरणामागे? कारण अचानक 10 वर्षानंतर पुन्हा एखादं प्रकरण नव्यानं येतं, त्यावेळी निश्चितच त्यामागे काहीतरी असू शकतं अशी शंका घ्यायला वाव निर्माण होते असं मला वाटतं. बाकी दत्ताबाईंबद्दल मी काही फार बोलणार नाही कारण त्यांचं लोकविलक्षण अभिनय आपण पाहिलेला आहे काही चित्रपटांमधून, त्यावर मला काही फार भाष्य करायचं नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, राहता राहतो नाना पाटेकरांचा प्रश्न, गेली 24 वर्ष आमचा सहवास आहे, त्यामुळे त्यांच्या इतक्या गोष्टी, इतक्या शेड्स आम्ही पाहिलेल्या आहेत, इतकं हळवे पण पाहिलं आहे, इतकं संवेदनशील पण पाहिलं आहे. म्हणजे कसायाला विकल्या जाणाऱ्या गाई त्यांनी घेऊन त्यांच्या शेतावर त्यांनी सुदृढ केल्या आणि रस्त्यावरची कुत्री आणून मुलांसारखी सांभाळली. शेतावरचे आम्ही खूप दृश्य पाहिलेत. शेतकरी बांधवांसाठींचं जे काम आहे गेली 3 वर्ष आम्ही करतो आहोत, त्यामध्ये ती संवेदनशीलता प्रत्ययपणे आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. त्यामुळेच यवतमाळच्या आमच्या शेतकरी भगिनी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी त्या दत्ताबाईंचा निषेध केला. तर त्यामुळे नानांना सपोर्ट नाही पण नानांबरोबरच आहेत आम्ही. त्यामुळे नानांचं आणि आमचं नातं म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, एवढंच.